सोलापूर जिल्ह्यातील 21 साखर कारखान्यांनी आतापर्यंत 28,48,574 मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलंय. यातून 25,57,928 साखर पोत्यांचं उत्पादन झालं असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा निम्म्या क्षमतेनं साखर कारखाने सुरू आहेत. त्यामुळे साखर उत्पादनात कमालीची घट झाली आहे. तर यंदाच्या गळीत हंगामात 33 साखर कारखान्यांपैकी केवळ 21 साखर कारखान्यांनीच आपला बॉयलर पेटवलाय. तर तब्बल 12 साखर कारखानदारांनी ऊसाची वाईट स्थिती पाहून कारखाने बंद ठेवणं पसंत केलंय. जे कारखाने सुरू आहेत त्यातील बोटांवर मोजण्या इतपत कारखाने पूर्ण क्षमतेनं सुरू आहेत, तर बहुसंख्य कारखान्यात 50% कमी क्षमतेनं ऊस गाळप सुरू आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात केवळ 38% पाऊस झाला होता, त्यामुळे ऊसाच्या लागवडीत घट झाली होती. त्याचवेळी हुमणीनंही ऊसाला ग्रासलं होतं. त्यातच ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका दुष्काळातून तरलेल्या ऊसाला बसला. त्याचा एकत्रित परिणाम म्हणून यंदाच्या वर्षी ऊसाच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे गाळपासाठी ऊस आणायचा कोठून असा प्रश्न साखर कारखान्यांसमोर उभा राहिलाय.